नमस्कार बालमित्रांनो, मी श्री बडे भागीनाथ नमदेव, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलोडे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, या ठिकाणी सांद्री भवन भाग 2 हवेतील बाष्पाचे सांद्री भवन आपण समजून घेऊया। यासाठी आपण एक कृती करणार आहोत। एका काचेच्या पेल्यामध्ये बर्फ आपण टाकणार आहोत आणि त्याचं निरीक्षण करणार आहोत। या पेल्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकल्यानंतर हा पेला 2-3 मिनिटासाठी आपण तसाच ठेवला, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये काय प्रक्रिया झाल्याची आढळून येते ते आपण पाहूया। तर थोड्याच वेळात पाण्याचे थेंब पेल्याच्या बाह्य पृष्ठभागावर जमा झाल्याचे आपल्याला दिसून येतात। तर या ठिकाणी हवेतील बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले की त्याचे सांद्रीभवन होते व त्यामुळे पेल्याच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा होतात। या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन या ठिकाणी झालेलं आहे। तर बालमित्रांनो, निसर्गामध्ये सुद्धा अशाच प्रकारे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्या ठिकाणी सांद्रीभवनाच्या परिणामाने दव, दैवर, धुके असे सांद्रीभवनाची रूपे जमिनीलगत तयार होतात। तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारं सांद्रीभवनाचंच एक रूप आहे। मित्रांनो, आपण या भागामध्ये हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन कसे होते त्याचा अभ्यास केला। तुम्ही हा व्हिडिओ परत परत पाहून त्या ठिकाणी स्वतःही हा तुम्ही घरी प्रयोग करू शकता व हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन स्वतः अनुभवू शकता। धन्यवाद।